नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर। आता आपल्या सगळ्यांचा आनंदाचा सोहळा गणेशोत्सव जवळ येत चालला आहे। आपण त्या गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना करूया की हे जे खूप मोठं संकट आपल्या जगावरती आलेलं आहे, तर हे विघ्नहर्त्या गणराया, तू हे संकट दूर कर। पण हा गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्यालासुद्धा काही गोष्टींचं भान बाळगायचं आहे। ते म्हणजे आपण आत्ता हे सगळं पाहिलं की एवढी मोठी आपत्ती आपल्यावर जी कोसळली, ती सगळं निसर्गाचा अनादर केल्यामुळे आहे हे आपल्या लक्षात आलं। निसर्गाने त्याची जागा आपल्याला दाखवून दिली, आपली जागा आपल्याला दाखवून दिली, पण हे असं होऊन चालणार नाही। आपण निसर्गाबरोबर एकरूप होऊन राहिलो, आपण काही वेगळे नाहीत, आपण निसर्गामधलेच आहोत, त्यामुळे त्याच्याबरोबर एकरूप होऊन राहिलो तर आपल्याला चांगल्या पद्धतीने जगता येईल। पुढच्या पिढ्यांना आपल्याला उत्तर द्यावी लागणार नाहीत, त्यांना एक चांगलं वातावरण, चांगला निसर्ग आपण देऊ शकू। याकरता या गणरायाकडनंच प्रेरणा घेऊन आपण काही गोष्टी करायच्या आहेत या गणेशोत्सवामध्ये। एक म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर आपण टाळायचा आहे। शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपल्या घरी करावी आणि घरातच त्याचं विसर्जन करावं असे सरकारनेसुद्धा निर्देश आपल्याला दिलेले आहेत, तर या निर्देशांचं पालन करावं। कुठल्याही देवाला आवडणार नाही की आपल्या भक्तांनी निर्देशांचं उल्लंघन केलं आहे, अनेक भक्तांचा जीव धोक्यात टाकला आणि आपली भक्ती केली आहे। त्यामुळं आपण या आपल्या दैवताची पूजा मनोभावे करूया, त्याला भजूया आणि त्याला वारंवार प्रार्थना करूया की हे गणराया, आम्हाला सर्वांना सद्बुद्धी दे, निसर्गाचं रक्षण करण्याची एक आतून इच्छा दे, प्रेरणा दे आणि जगावर आलेलं हे खूप मोठं संकट दूर कर। जय गणराया।